नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शनिवारी दिनांक 6 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 14 गावे आणि 3 पालिकांमध्ये 32 कोरोना रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 11,190 झाला आहे। यापैकी 10,738 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। शनिवारी दिवसभरात 32 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 246 रुग्ण ऍक्टिव्ह आहे। खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 206 इतका आहे। दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 24 रुग्ण, चाकणमध्ये 5 रुग्ण, आळंदीमध्ये 2 रुग्ण, राजगुरुनगरमध्ये 1 रुग्ण असे एकूण 32 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: साकुर्डी या ठिकाणी 1, चिंबळी या ठिकाणी 1, खराबवाडी या ठिकाणी 2, कुरुळी या ठिकाणी 7, नाणेकरवाडी या ठिकाणी 2, निघोजे या ठिकाणी 1, राक्षेवाडी या ठिकाणी 1, शिरोली या ठिकाणी 1, वाकी बुद्रुक या ठिकाणी 2, केळगाव या ठिकाणी 1, मरकळ या ठिकाणी 1, गुळानी या ठिकाणी 1 आणि कनेरसर या ठिकाणी 1 असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। खेड तालुका आरोग्य प्रशासनाने चाकणमध्ये आज 5 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।